तर मंडळी पुन्हा आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक स्वादिष्ट नाश्त्याचा पदार्थ। रात्रीचं उरलेलं एक वाटी भात आणि पोट भरून नाश्ता। तर वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आजची ही रेसिपी। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आजचा पदार्थ बनवण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि एक वाटी भरून मी रात्रीचं भात जो उरलं होतं ते घेतलेलं आहे। त्यासोबत पाऊण वाटी बारीक रवा, पाऊण वाटी बेसन म्हणजे चण्याचं पीठ आणि पाऊण वाटी दही। आता सर्वात आधी रवा आपल्याला पाण्यामध्ये साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे। दहा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता रवा बऱ्यापैकी भिजलेला आहे, फुगलेला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घाला। आता याच्यामध्ये घालूया 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी। हे सर्व आपण ब्लेंड करून घेऊया। फाईन बॅटर तयार झालेला आहे। आता हे एका वाडग्यामध्ये ट्रान्सफर करून 1 मिनिटासाठी चांगलं फेटून घ्या। बॅटर फेटून झाल्यानंतर आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे, तर त्यासाठी कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करून घ्या। मी केटिनच्या भांड्यामध्ये करते आणि ग्रीस करायला नको तेलाने, म्हणून मी इथे ऑडी इकोबेक पाश्मिन पेपरचा वापर करते। ऑडी इकोबेक ओलं झाल्यानंतर सुद्धा फाटत नाही आणि याला तेल, तूप किंवा बटरनी कशानेही ग्रीस सुद्धा करायला नको। आता याच्यामध्ये आपण हे बॅटर ट्रान्सफर करून घेऊया। आता स्टीमरमध्ये किंवा ह्या प्रकारे कढईमध्ये तुम्ही वाफून घ्या। मी पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं, तर आपल्याला मीडियम फ्लेमवर 15 मिनिटांसाठी वाफून घ्यायचं आहे। 15 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं बॅटर छान वाफून झालेलं आहे। आता बॅटरमध्ये आपण सोडा घातला नव्हतं म्हणून फुगला नाही आहे, पण जर तुम्हाला ढोकळ्यासारखा फुगलेला हवा असेल तर तुम्ही 1 चमचा सोडा त्याच्यामध्ये घाला। आता बाहेर काढून साधारण 10 ते 15 मिनिटं तसंच राहू द्या थंड होण्यासाठी। थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने साईडचे जे कोपरे आहेत ते थोडेसे लूज करून घ्या। आता एका प्लेटमध्ये डिमोल्ड करून घेऊया। आरामात निघाले बघा, वरचा पेपर काढून घ्या आणि याच्या वड्या पाडून घेऊया। आता सुरीच्या मदतीने किती छोटे किंवा मोठे तुम्हाला हवे असतील पीसेस तसे तुम्ही कापून घ्या। सर्व कापून झालेले आहेत बघा। आता यांना आपल्याला द्यायची आहे फोडणी। तर फोडणी देण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा। आता फोडणीसाठी याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी आणि थोडंसं कढीपत्ता। हलकंसं परतून घ्या। आता याच्यामध्ये घाला 1/2 छोटा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट। मसाला घातल्यानंतर गॅस स्विच ऑफ करा आणि त्यानंतर मिक्स करा। मसाला तेलावर करपून देऊ नका, रंग आणि चव दोन्हीही बदले। आता याच्यामध्ये सर्व पीसेस घालून मिक्स करा। आता याच्यामध्ये घालूया 1 चमचा चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। झालाय आपला आजचा नाश्त्याचा पदार्थ, तर गरमागरम सर्व करा। आय होप तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल, तर तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या। आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका। आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट। आजचा हा
हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.